नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी महिलांचा आरोग्य हा अतिशय कळीचा मुद्दा आहे म्हणजे संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी महिला आरोग्याबाबत तिने जागरूक व्हावं आणि समाजामध्ये सुद्धा याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी हे खूप गरजेचं आहे नाही का म्हणजे उत्तम आहार चांगल्या सवयी आणि वैद्यकीय सल्ला ही त्रिसूत्री कायमच महत्वाची आहे खरं तर आरोग्य राखण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत आणि खेळ हा त्यातलाच अतिशय महत्वाचा पैलू आहे नाही का खेळाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत पण आज आपण बोलणार आहोत सायकलिंग या खेळाविषयी आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया आजचा आपला विषय आहे ध्यास सायकल स्वारीचा आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व इथे आमंत्रित केलेलं आहे आपण स्वागत करूया शीतल बांबुळकरचं नमस्कार नमस्कार सखी सह्याद्री कार्यक्रमात तुझं अतिशय मनापासून स्वागत करते खर तर शीतलबद्दल सांगण्यासारखं म्हणजे चार देशांमध्ये तब्बल दीड हजार किलोमीटरचा सा सायकल प्रवास करून शीतल बांबूळकर ही महाराष्ट्र कन्या इंटरनॅशनल सुपर रॉन्डोनर ठरली आहे आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे खर तर समस्त स्त्री पुरुष वर्गाला तिची कामगिरी ही प्रेरणादायी आहे आणि आज आपल्यासोबत ती तिचे सगळे अनुभव तिचा सगळा हा प्रवास सांगणार आहे तुमच्याही मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य शून्य दोन दोन अर्थातच एस एसडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे आपण काही गोष्टींची काळजी घेणार आहोत प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोचेल आणि खेळ खेळातही सायकलिंग आणि महिलांचं सा आरोग्य यांचा परस्पर संबंध कसा आहे हे आपण शीतलकडून जाणून घेणारच आहोत त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या या पाहुण्यांकडनं जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल लगेचच करूया चर्चेला सुरुवात शीतल पुन्हा एकदा तुझ्या कार्यक्रमात स्वागत करते थँक्यू खर तर भारतातली पहिली इंटरनॅशनल सुपर रॉन्डोनर हा एक जो किताब तुला मिळालेला आहे आमच्या सगळ्यांसाठीच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे तर नेमकं सुपर रॉन्डोनर याबद्दल तू काय सांगशील म्हणजे हा तुझा प्रवास किंवा हा अनुभव याविषयी काय सांगशील इंटरनॅशनल सुपर ऑन्डनर ही एक सिरीज आहे ज्यात तुम्हाला चार वेगवेगळ्या इज दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे किलोमीटर ह्या मर्यादित वेळेत चार वेगवेगळ्या देशात कराव्या लागतात हुँ. तर आ, ही ही पूर्ण सिरीज जी आहे ही सेल्फ सपोर्टेड आहे म्हणजे तुम्हाला सगळा प्रत्येक गोष्ट तुमची तुम्हाला मॅनेज करायची असते लाईक दोनशे किलोमीटर हे साडे तेरा तासात करावे लागतात तीनशे किलोमीटर हे वीस तासात चारशे सत्तावीस तासात आणि सहाशे हे चाळीस तासात करावे लागतात वेळ सुरू झाल्यानंतर प्रत्ये एक मर्यादित रूट दिलेला असतो त्या रूटवर तुम्हाला राईड करायची असते त्यात तुम्हाला कुठे ब्रेक्स तुम्ही घेऊ शकता पण कट ऑफ पॉइंट्स असतात त्या त्या कट ऑफ पॉईंटना तुम्हाला त्या वेळेत पोचावं लागतं एखादा कट ऑफ मिस झाला तर तुम्ही ती तुम्ही नाबाद त्यातून बाद होता okay, ती राईड पुढे तुम्ही करू शकत नाही तर ही मी आधी इंडियात ही पूर्ण सिरीज केलेली आहे आणि त्यानंतर हे मी इंटरनॅशनली केलंय वेग वे के बर... के चार वेगवेगळ्या देशात ज्यात दोनशे मी सिंगापूरमध्ये केले आहेत तीनशे थायलंडमध्ये केले आहेत चारशे लंडन आणि सहाशे इंडियात केलेले म्हणजे पहिल्यांदा भारतामध्ये ह्या चार सिरीज केलेल्याच होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा तू वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या सिरीज केल्यास हो ह्या वेगवेगळ्या राईड्स केल्या ह्या वेगवेगळ्या राईड चार वेगवेगळ्या देशात केल्या खरं जसं तू आता म्हणालीस असं की भारतातला तर म्हणजे भारत देश आपला देश ते कुठेतरी आपलेपणा असतं त्यामुळे ते करताना अर्थात रायडिंग करणं आणि तेही इतकं किलोमीटर त्या एका पर्टिक्युलर वेळेमध्ये करणं हे खरंच खूप आव्हान आहे आणि त्यात सुद्धा तू चार वेगवेगळ्या देशांमध्ये ही राईड केलेली आहे मग हे सगळं करत असताना भेटलेली माणसं म्हणा किंवा आलेले अनुभव खूप चित्तधारक असतील तर त्याबद्दल काय सांगशील हो प्रत्येक राईडसाठी एक वेगळा अनुभव होता भारतात तर नक्कीच भारतात असल्यामुळे आपल्याला आपल्या भाषेचा ऍडव्हानेज असतो ते माझ्यासाठी आणि बऱ्याच आपण गोष्टी बघितलेल्या असतात आपल्याला माणसं ओळखीची ओळखीची म्हणजे आपण आ, हिंदी हे एक माध्यम आहे ज्यातून आपण कम्युनिकेट करू शकतो पण ते बाकीच्या देशात होत नाही फॉर एक्झाम्पल मी जेव्हा थायलंडला गेले तेव्हा लोकांना तिथे इंग्लिशही नीट कळत नव्हतं आणि ह्या ज्या राईड्स असतात ह्या गावातून वगैरे असतात मग तिथे मला लिटरली हातवारी करून त्यांना एक्सप्लेन करावं लागलं जेव्हा मी एका ठिकाणी वाट चुकले होते बरं तर आणि ती तीनशे ती ती किलोमीटर ही वीस तासाची राईड होती त्यामध्ये तिथे वेदर कंडिशन बघायला गेले तर थायलंडमध्ये जिथे मी राईड केलं तो पूर्ण सॉल्ट पॅन होता त्यामुळे तिथलं वेदर हे hmm. फॉर्टी फायव्ह डिग्रीज टेम्परेचरमध्ये राईड केली गेली के आणि एशियन असल्यामुळे थोडं त्याबद्दल मला तो ॲडव्हान्टेज होता की मी ते करू शकत कर होते पण तरीही हायड्रेशन खूप हायड्रेशनकडे लक्ष द्यावं लागला त्यावेळी क्रॅम्स येणं वगैरे हे इंडियापेक्षा काहीतरी वेगळं होतं तिथे अर्थात तसंच म्हणजे जिथे तुम्ही वाट चुकलाय तिथे जर तुम्हाला कोणी म्हणजे मॅप्स असतात टेक्निकल गोष्टी असतात पण त्याच्यातही तुम्ही सगळ्यात त्यावेळी उपयोगी हो तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पण खूप गरजेचं असतं त्यावेळी कारण ही मी जेव्हा दोनशेची एक्झाम्पल दोनशेची सिंगापूरमध्ये जेव्हा राईड केलेली तेव्हाही माझी थोडी वाट म्हणजे चुकामुक झालेली होती तर त्यावेळी दोनशे हे आम्हाला रेकॉर्डही करायचे होते एका इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट जीपीएस इन्स्ट्रुमेंटवर तर आता मी वाट चुकले मॅडे हँडरिटर्न प्रिंट आउट्स आहेत पण समोरच्याला एक्सप्लेन करणं मला ते जमत नव्हतं कारण मला लिमिटेशन भाषेचं होतं त्यामुळे मला हातवारी करून त्यांना काही गोष्टी विचाराव्या लागल्या आणि नंतर मी जर ते जीपीएस वर काही केलं असतं आणि ती जर माझी राईड मी डिलीट केली असती तर परत तोही मला डिसाइड कारण तिथे आम्हाला दाखवावे लागतात की आम्ही एवढे किलोमीटर केले आहेत म्हणून तर त्यासाठी म्हणजे तिथे थोडी घाबरलेले मी पण हे हातवारी आणि हे सायन्सने मी आ, कन्वे करू शकले की मला इथे इथे जायचंय किंवा असं आहे इथे मला पोचायचं आणि मला फॉर्च्युनेटली कारण तिकडे इव्हन साईन बोर्ड ज्या आपल्या इंग्लिशमध्ये सगळे साइन बोर्ड इंग्लिशमध्येच होते इंग्लिश असं नव्हतं नाही हु, त्यामुळे तोही एक वेगळा अनुभव होता मी जेव्हा लंडन मध्ये मा चारशे माझी केली त्यावेळी तिथे तो सत्तावीस तासात मला पूर्ण करायचं होते तिथे त्यांच्यासाठी उन्हाळा होता पण आपल्यासाठी ते त्यांचा उन्हाळा म्हणजे सहा सात आठ टेंपरेचर रात्री संध्याकाळी oh. mm -hmm. संध्याकाळच्या वेळी त्यामुळे mm -hmm. ते सगळे म्हणजे अगदी शॉर्ट्स आणि सायक्लिंग शॉर्ट्स आणि शॉर्ट मध्ये होते इज मी पूर्ण अप आणि ते थोडं वेगळं अपार्ट फ्रॉम दॅट जेव्हा रात्र जेव्हा झाली mm -hmm. ही सत्तावीस तासाची राईड असल्यामुळे जेव्हा रात्र झाली तेव्हा एक आठ आठ वाचल्यानंतर जी थंडी तितला वा आ, वा ती अनबेरेबल होती आणि तिथला एक स्पेसिफिक अनुभव जो मला सांगावा लागेल की मी जेव्हा ती राईड करत असताना एका एका ठिकाणी असं झालंय ते म्हणजे मी अराउंड अडीचशे किलोमीटर कम्प्लीट केलेले त्या हु. आणि समोरून मला काहीतरी चमकताना दिसलं रोडवर एकटीच होते मी आणि माझं जीपीएस सिस्टमवर मी फॉलो करत होते जो मॅप दिले आणि अचानक मला काहीतरी चमचमताना दिसलं मला असं वाटलं की जनरली ह्याच्यात रात्री किंवा सकाळी पहाटे चालवताना कुत्रे वगैरे आपल्या मध्ये येतात किंवा त्यांना असं वेगळं काहीतरी वाटतं ते कारण लाईट्स वगैरे असं तर म्हणून मी थांबले जसे मी थांबले मला ते काही ती, ती, ती लाईट म्हणजे चमचमणारी गोष्ट जवळ यायला लागली जशी म्हणजे अजूनही मी तो विचार केला की मला शहर येतात की जेव्हा ती समोर आली तेव्हा मला ते कळलं की ते दोन कोल्हे होते बेसिकली कोल्हे किंवा आय डोंट नो म्हणजे ते दोन्ही सारखेच दिसत पण ते चार्ज करायला लागले माझ्याजवळ आणि जेव्हा ते चार्ज करायला लागले तेव्हा मात्र मी खूप घाबरलेल की मी काहीच करू नाही मी फक्त थांबले कारण जनरली आम्ही जेव्हा कुत्रे वगैरे बघतो तेव्हा आम्ही थांबतो की मग ते फक्त काय वास घेऊन ते निघून जातात ह्या केस मध्ये मी जसे ते जवळ लागले आणि मला कळे ना मी काय करू आय डोंट नो कुठून पण मागून एक गाडी आली तर त्या गाडीला कळलं की माझा काहीतरी तिथे प्रॉब्लेम आहे काहीतरी मी अडचण येते आणि त्यांनी लाईट फ्लॅश केला जेव्हा त्यांनी ते लाईट फ्लॅश केले ला। तेव्हा ते निघून गेले बाप रे म्हणजे हा माझ्यासाठी अनुभव एकदम अविस्मरणीय आहे तो मी कधीच म्हणजे विसरू नाही शकणार कुत्र्यांना मी आधी सामोरे गेलेले पण ही एक नवीन गोष्ट होती कधीच म्हणजे हे तू प्रत्यक्ष अनुभवले पण तो अनुभव तुझ्या तोंडून ऐकताना सुद्धा आता ती परिस्थिती किंवा ती सत्य चित्र डोळ्यासमोर येतंय आणि त्यावेळेला तुझी काय अवस्था झाली असेल हे समजू शकते पण आता मला तुला असं विचारायचंय की तू भारतामध्ये पहिल्यांदा केलंस आणि त्यानंतर सिंगापूर लंडन अशा ठिकाणी केलंस मग सिंगापूरला सुद्धा भाषेची अडचण आली होती किंवा काही नैसर्गिक ज्या आपण म्हणू शकतो नैसर्गिक निसर्गाच्या आव्हानांना सामोरं जावं लागलं तुला पण असं असताना सुद्धा म्हणजे एक सिंगापूर झालं बापरे इथे मला हा अनुभव आलाय मग आता पुढे जायचं की नाही हा विचार तुझ्या मनात आलं का की पुढे जाऊन सुद्धा आता जसं की तू लंडनचा सुद्धा हा अनुभव सांगितलेला आहेस कोल्ह्यांना तुला सामोरं जावं लागलं मग हे सगळं असं करत असताना सुद्धा असं मनात कुठेतरी आलं का की नाही आता बस इथे थांबवावं का पुढेच जायला पाहिजे असा एक तू ठाम निर्धार केला होतास मी जेव्हा हे जेव्हा आय एस आर सुरुवात केली त्यावेळी एक वेगळा वेगळा अप्रोच होता मी ही टँडम राईड म्हणून करणार होते म्हणजे टँडम बायसिकल ही दोन जणांनी चालवायची असते बर तर मी आणि माझी एक सहभागी रायडर आम्ही दोघींनी ही राईड इंडियात दोनशे किलोमीटर टँडम राईड केलेली आहे हु. आणि काहीतरी वेगळं करायचं म्हणून वी वर डिस्कसिंग की आपण हे इंटरनॅशनल लेव्हलवर करूया म्हणून आम्ही थायलंडमध्ये गेलोही तीनशेची राईड करण्यासाठी पण तिथे आम्हाला अपयश मिळालं mm -hmm. ते एवढ्यासाठी कारण तिथे प्रॅक्टिस लेवल सराव कमी पडला आणि त्यामुळे आम्ही म्हणजे ती ती एका वेगळा देश म्हणजे एका स्टेटमध्ये राहते ती, स्टेट ती बँगलोर आणि मी मुंबईत असल्यामुळे आमची तेवढी प्रॅक्टिस एकत्र होऊ नाही शकते आणि मध्ये सिंक्रोनायझेशन हे खूप महत्वाचं खरं त्यामुळे मग ठरवलंच आपण दोघी करू नाही शकत तर दुसरा हे काय पण मला ते करायचं होतं ती माझी चिकाटी होती मग मी ठरवलं आपण हे सोलो करायचं त्यानंतर मी थायलंडमध्येच कारण मला तिथेच अपयश मिळालेलं आणि मला तिथेच परत जाऊन करायची इच्छा होती त्यामुळे मी थायलंडमध्येच परत गेले ऑर्गनाइज त्या ऑर्गनायझर्सना कॉन्टॅक्ट करून आणि तिथे मी माझी तीनशे केली त्यानंतर मग मी तो प्रवास तसा सुरू झाला तुझा तिथे तीनशे केली आणि मग हे नक्की कळलेलं की जरी अपयश आलं तरी त्याच्यातल्या नवीन लर्निंग घेऊन मी पहिली माहिती असते आणि मला वाटतं हे तू समजून देणार एक खूप छान उदाहरण निर्माण केलेलं आहे आमच्या सगळ्यांसमोरच याच विषयी बोलणार आहोतच पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया दीपाली माने आपल्याशी बोलतात हिंगोलीहून नमस्कार नमस्कार बोला मॅम मला एक प्रश्न विचारायचा आहे हा विचारा मॅडम मी म्हणजे ज्यावेळेस सायकलिंग मला फार आवडते करायला फोन आ... कट झालेला आहे सायकलिंग करण्याची त्यांची आवड होती असं एवढंच कळलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मी त्या मुद्द्याकडे येते जसं तू म्हणालीस तसं की थायलंडलाच अपयश आलं होतं पण तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात केली आणि मग तू हा पल्ला गाठलेला आहेस पण मुळात सायकल प्रवासाची आवड कशी लागली माझं एक स्वप्न होतं की मला आंतरराष्ट्रीय लेवलवर जाऊन काहीतरी करायचं होतं म्हणजे स्वतःच्या मला इंटरनॅशनली जायचं होतं आणि सायकलिंग माझ मी जिथे काम करत होते तिथे ती कंपनी एक ऑफिशियल स्पॉन्सरर होती राईड लंडन म्हणून जी आंतरराष्ट्रीय लंडनमध्ये होते त्याची तर ती दोन हजार पंधराच्या राईड लंडनसाठी पार्टिसिपेट करण्यासाठी म्हणून मी माझी पहिली सायकल म्हणजे माझ्या छत्तीसाव्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार घेतली आणि तिथून मी सुर सुरुवात केली आणि मला ऑगस्ट दोन हजार पंधराच्या साय या राईड लंडन साठी माझी निवड झाली मी ती रिले फॉर्मॅटमध्ये मध्ये टीम बरोबर त्या टीमला लीड करून मी ती पूर्ण केली त्यात मला शंभर माइल्स म्हणजे एकशे साठ किलोमीटर करायचे होते पूर्ण टीमला घेऊन ते मी पूर्ण केलं आणि मग माल तिथून मला ती आवड निर्माण झाली मला ते असं वाटायला लागलं की मी सायकलवर असल्यावर एकदम फ्री असते माझ्यासाठी मला वेळ मिळतो आणि तिथून ते मी परत नाही सुरू झालेला आहे आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्याहून नमस्कार सर हा नमस्कार बोला हा नमस्कार बांबोळकर मॅडम मी डॉक्टर ढोणे बोलतो मी सर्जन आहे मी दोन तीन महिने अमेरिकेमध्ये होतो तिथं मी सायकल चालवण्याचा था आनंद घेतला सायकल चालवताना जी थंड हवा शरीराला लागतं आणि जो आनंद मिळतो तो काही अविस्मरणीय असतो मी ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे मी जेवढे ज्येष्ठ नागरिक आहे त्या सर्वांना मी सायक्लिंग जर केलं तर तुम्हाला गुडघ्याचा त्रास कमी होईल डॉक्टर आनंद जोशी जे सचिन तेंडुलकरचे डॉक्टर आहेत त्यांच्या दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहेत त्यांचं वय सत्तर वर्षाचं आहे ते सध्या एक वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर सायकलिंग करतात डॉक्टर सी एन कुलकर्णी अमरावतीचे त्यांचं वय सुद्धा पासष्ट वर्षाचं आहे ते सुद्धा वीस वीस किलोमीटर सायकलिंग करतात सर ऑर्थोपेडिक्सच्या दृष्टीनं ना, ज्येष्ठ नागरिकांनी सायकलिंग करणं अत्यावश्यक आहे त्यांनी त्यांची शस्त्रक्रिया सुद्धा वाचू शकते बरोबर धन्यवाद सर एकंदरीतच सायकलिंग चा अनुभव खूप छान असतो याबद्दलच त्यांनी सांगितलेला आहे तर काय सांगाल तू तर प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आहेसच हा सिन्स ते म्हणाले की ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि जोशी डॉक्टरांचं पण त्यांनी नाव घेतलं मी माझ्याबद्दलचा प्रसंग तुम्हाला एक सांगते की मला अराउंड म्हणजे दोन हजार तेरा बा, बारा एंड तेराच्या वेळी माझे गुडघ्यांचं दुखणं सुरू झालेलं डाव्या गुडघ्याचं दुखणं आणि एवढं होतं की डॉक्टरांनी मला सांगितलेलं बसू नकोस बेंड करू नकोस आणि ऑलमोस्ट आठ ते नऊ महिने मी फिजिओथेरपी घेत होते बरोबर त्या एका फिजिओथेरपिस्टने मी इवन आनंद जोशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळालेली मला दीड महिन्यानंतर आणि त्यांनीही मला सांगितलं काही कुठेही डॅमेज नाहीये पण विकनेस आहे तर तू त्याला स्ट्रेंथनिंग कर आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस कर फिजिओथेरपी कर नीट होईल ते आणि मी जेव्हा फिजिओथेरपी करताना माझ्या त्या फिजिओथेरपिस्टने मला सांगितलेलं तू सायक्लिंग सुरू कर आणि ते मी सुरू केल्यानंतर आणि आज मी जसे हे डॉक्टर म्हणाले तसे मीही सगळ्यांना सांगते की सायकलिंग सुरू करा ते लो इम्पॅक्ट आहे रनिंगपेक्षा म्हणजे मी असं मी रनिंगला कमी लेखत नाही पण सायक्लिंग ही लोअर इम्पॅक्ट एज कम्पेअर्ड टू रनिंग एक्सरसाईज आहे आणि गुडघे दुखणं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून मी सांगू शकते की मला त्यानंतर आजपर्यंत कधीही दुखणं किंवा खाली बसणं जास्त वेळ हा मला कधीही त्रास होत नाही आता हम्म म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी माझं वय वाढलंय किंवा वयोमर्यादा इथे आड येऊ शकत नाही तुम्हाला करायचं असेल तर इच्छा तिथे मार्ग आहे नाही का अगदी बरोबर आपण स्वप्न बघावी आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास ठेवावा अगदी चिकाटी असणं गरजेचं आहे अर्थात बस तेवढंच मी म्हणेन वय हे फक्त एक शुल्लक नंबर आहे म्हणजे मी मी वय हे मानत नाही म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या मनात आणावी आणि ती पूर्ण करायची इच्छा दाखवावी आणि त्याच्या जेव्हा प्रयत्न करायचा नक्कीच आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होतं नाही का तुझं स्वप्न सुद्धा पूर्ण झालेलं आहेच आणि अर्थातच तुझी पुढची सुद्धा स्वप्न आहेतच त्याविषयी जाणून घ्यायचंय पण त्यापूर्वी हे स्वप्न पूर्ण होत असताना किंवा सायकलिंग या क्षेत्राकडे वळत असताना कारण तू जसा मग उल्लेख केला की वयाच्या छत्तीसाव्या वर्षी तुझा हा प्रवास सुरू झालाय आणि वय हा एक आकडाच आहे त्यामुळे तो मी आता नमूद करणार नाहीये खरं तर पण हे सगळं करत असताना घरातल्यांचा पाठिंबा हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण एकटी व्यक्ती करण्यापेक्षा आपल्या व्यक्ती पाठिंबा मिळणं आपल्या माणसांचा पाठिंबा मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट असते तर हा पाठिंबा तुला कसा मिळाला लहानपणापासून मुलगी आहे म्हणून तिने हे करू नये किंवा ते करू नये शिक्षणात मला कधीच काही कमी नव्हतं पण मुलीने हे कशाला करावं तसं हे थोडसं होतं म्हणजे एकदम मागास वर्गीय पण थोडं होतं की अरे मुलगी ठीक आहे कॉमर्सला गेली ठीक आहे इंजिनिअरिंग नाही ते तसं होतं पण त्यामुळे मला आठवतं मला काही गोष्टी नाही करायला मिळाला मुलगी असल्यामुळे पण मग ते पुढे मी जेव्हा घरी डिस्कस केलं की मला सायकल सायकल घ्यायची आहे तेव्हा मी वडिलांना म्हटलं सायकल घ्यायची आहे तर वडील म्हणाले आत्ता घेणार तू किती होणार त्यात इन्व्हेस्ट करतेस तू करू शकशील का ते म्हटलं मी घेते मला वाटतं मी करू शकेन आणि माझी इच्छा आहे त्यावेळी मी ती माझी पहिली सायकल घेतली आणि मग दे वॉज नो लुकिंग बॅक म्हणजे मी सुरुवातच केली तिथून आणि आता म्हणाल तर येस म्हणजे मला कधी घरून कुठल्याही गोष्टीचं तशी रिस्ट्रिक्शन्स uh, नव्हते हु, त्यांनी मला घरातून मला हवा तसा सपोर्ट नेहमी मिळाला खरं म्हणजे प्रत्येक राईड किंवा प्रत्येक ह्याच्यात मला घर म्हणजे माझ्या पेरेंट्स आणि गोष्टी सांभाळून मी, सा मी करू शकले हे फक्त त्यांच्यामुळे घरातल्या पाठिंब्यामुळे आणि माझ्या आजूबाजूच्या मित्रमंडळींमुळे मी हे सगळं करू शकते त्यांना कधीच नाही विसरू शकत वा वा हे सगळं करत असताना म्हणजे यशाच्या पायरीवर आपण जेव्हा चढत असतो तेव्हा ह्या सगळ्या व्यक्तींचा सहभाग असणं आणि त्या सहभागाची आपल्याला जाणीव असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे नाही का, का। याच विषयी बोलणार आहोतच पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया शिवानंद वसेदर आपल्याशी बोलतात निपाणीहून नमस्कार नमस्कार मॅडम निपाणीहून शिवानंद बोला यांना पहिला पहिला नमस्कार करतो कारण की त्यांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना पहिला अर्थिक अभिनंदन देतो आणि यांच्यामुळे आता नवीन लोकांना सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे हे सुद्धा फार आनंद वाटतो आणि माझा प्रश्न असा आहे की आता समजा एखाद्या नवीन सायकल पटू जे असेल तर त्यांनी कशा प्रकारे सायकलिंग वगैरे करायला सुरुवात करावं समजा रोड किती किलोमीटर पडावा सायकल आणि किती अंतराने त्यांनी थांबत समजा जावं लागेल काय आणि त्यासाठी त्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी म्हणजे समजा एखाद्या हेल्मेट वगैरे कुठल्या प्रकारे वापरावा लागतो किंवा काय करावा लागतो आणि समजा सायकलिंग करते वगैरे आहे काय त्याच्यामुळे पाणी पिल्यामुळे काही शरीराला दुष्परिणाम होऊ शकतो काय आणि कोणती काळजी घ्यावी मार्गदर्शन करावं धन्यवाद सर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तू एक खरंच खूप छान उदाहरण आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता की नवीन जर कोणाला यायचं असेल तर त्यांना त्यांनी नेमकी कशी काळजी घ्यायची किंवा कशी सुरुवात करायची आता डिस्टन्स जे पहिलं त्यांनी म्हटलं ते डिस्टन्स तुम्ही तुम्हाला झेपतं तेवढं तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे अगदी म्हणजे पाच किलोमीटर दहा किलोमीटर जे तुमच्या शरीराला तुम्हाला जे पटत ते तुम्ही करू शकता वाटलं तर सुरुवातीला तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्ही जवळपासचं अंतर ठेवावं एवढं लक्षात ठेवा जेव्हा कुठेही बाहेर जाता तेव्हा तुम्ही कुठे जाताय हे तुमच्या घरातल्यांना माहिती असावं ते खूप गरजेचं असतं दुसरी गोष्ट फ्रॉम सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू हेल्मेट रिफ्लेक्टिव क्लोद्स हे अचनकडे खूप गरजेचं आहे त्याच्यात मग तुम्ही डिस्टन्स बघू नका की मला इथून शंभर मीटर जायचंय किंवा मला तीनशे चारशे मीटर जायचंय आणि मी हेल्मेट का घालू नाही प्रसंग हा तुम्हाला सांगून येत नाही तो डिस्टन्स बघून येत नाही तुम्ही थोडस जात मी असंही म्हणत नाही की त्या गोष्टी ने तुम्ही पूर्णपणे पण सेफ्टी ही पहिली ओनरशिप तुमची आहे ऍज अ रायडर तुम्ही हेल्मेट वापरणं किंवा रिफ्लेक्टिव्ह घालणं रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स किंवा ब्राईट कलरचे टी शर्ट्स जे तुम्हाला जर तुम्ही संध्याकाळी वगैरे चालवत असाल तर ते इझिली साठी इझिली दिसून यावे म्हणून तसे रिफ्लेक्टिव्ह घालावे गेअर्स वापरावे प्रॉपर म्हणजे ग्लवज घालणं आणि तुमची जी सायकल तुम्ही जी घ्याल बेसिक सायकल पासून सुरू केलं जसं तुमचं अंतर वाढेल तुम्ही विचार करू शकता पण मी पाहिलंय की इवन माणूस एक नॉर्मल जी आपली सायधी सायकल जी आपण डबावाला वा जे वापरतात घोडा सायकल त्या सायकलवरही लॉगर डिस्टन्स केलेली लोक आहेत त्यामुळे ते तुमच्यावर आहे तुम्ही कुठली सायकल ते डिस्टन्सवर डिपेंड करता इनिशियली तुम्हाला थोडंसं वाटत असेल तर तुम्ही एखादी छोटी इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे छोट्या म्हणजे बेस तुमचा जो काय आहे त्याप्रमाणे तुम्ही सायकल घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता आणि पुढे जसं तुमचं डिस्टन्स किंवा तुम्हाला वाटेल की आता मला ह्याच्या पुढे करायचंय ते तुम्ही अकॉर्डिंगली विचारपूर्वक करू शकते आपल्या शारीरिक क्षमतेवर सुद्धा खूप exactly. अवलंबून आहे नाही का येस yes. आणि ते जे म्हणाले रिगार्डिंग पाण्याचं हायड्रेशन हे मस्ट आहे हायड्रेशन न्यूट्रिशन हे ह्या सायकलिंग किंवा कुठल्याही क्षेत्रात हे, हे मस्ट आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल जर मी पंचेचाळीस मिनिटं सायकलिंग करते तर मला कमीत कमी 750 फिफ्टी एम एल पाणी पिणं गरजेचं आहे पाचशे ते सेव्हन फिफ्टी एम एल पाणी पिणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला क्रॅम्प येणार कारण तुमचं सॉल्ट कंटेंट कमी होत असतं तुम्हाला घाम येतो ते रिप्लेनिश करण्यासाठी तुम्हाला पाणी पिणं आवश्यक आहे तुम्ही जर त्याच्यापेक्षाही जास्त डिस्टन्स जात असाल तर तुम्हाला खाणं आवश्यक आहे ते टाइमिंग से ब्रेक्स घेणं आवश्यक आहे कारण जेव्हा मी दोनशे किलोमीटर केली तेव्हा मला तो आधीपासून प्लॅन करावा लागतो की मी काय खाणार मी कुठले कुठे थांबणार किती डिस्टन्सवर थांबणार हे मला आधीपासून हा सगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो खरे खरंय हो। म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की एखादी राईड करायची आपल्याला पण त्यापूर्वी कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो तर त्यात हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे नाही का अगदीच तर एकंदरीतच म्हणजे आता तू सायकलिंग या क्षेत्रामध्ये सुरुवात केलेली आहेस आणि त्यामध्ये सुद्धा खूप छान यश मिळालेलं आहे पण तुझं बालपणामध्ये जर आपण डोकवायला गेलं तर तेव्हा काही खेळाशी संबंधित किंवा या क्षेत्राशी संबंधित असं काही होतं का माझा अकॅडमिक्स पेक्षा क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स स्पोर्ट्स स्पोर्ट। क्षेत्रात नेहमीच मी ओ... इंटरेस्टेड होते फ्रँकली स्पीकिंग शिक्षण होतच मी एव्हरेज स्टुडंट आहे आणि मी ते पूर्ण करत होते पण मला खेळात जास्त आवड होती त्यामुळे मी लहानपणापासूनच माझं ऍथलेटिक्स म्हणजे रनिंगकडे वगैरे जास्त कल होता मी शॉर्ट डिस्टन्स प्रिंट रनिंग जास्त चांगली करायचं पण त्याला मुलगी असल्यामुळे जास्त तसं प्रोत्साहन किंवा ट्रेनिंग त्या वयात मला नाही मिळालं पुढे जाऊन कॉलेजमध्ये मी एनसीसी केलं त्यामुळे तिथे मी रायफल शूटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा इव्हन मला एनसीसी असल्यामुळे नॅशनल लेवलवर खेळता आलेलं आहे रन करता आलेले आहेत पण त्यानंतर मग कॉलेज संपल्यानंतर मग काही तसं म्हणजे फक्त ट्रेनिंग वगैरे नसल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी नाही करू शकले त्यामुळे जेव्हा मी सायकलिंगमध्ये उतरले त्यावेळी मात्र मी लक्षात हे घेतलेलं की मला ट्रेनिंग मला त्याचा अभ्यास म्हणजे मी सायकल घेण्याआधी सहा महिन्यापासून मी कुठली सायकल घेणं हे मी चार वेगवेगळ्या लोकांना विचारलं त्यांचे अनुभव घेतले हो hmm. आणि त्यानंतर मी जी ती सायकल घेतली तेव्हाही ती घेताना सुद्धा मी बराच विचार केला अगदीच आता तू जसं मगाशी उल्लेख केला होतास की सायकलिंग सुरू करायचं असेल तर आपली शारीरिक क्षमता पाहून किंवा जसं तू म्हणालीस तसं की चार व्यक्तींचा सल्ला घेऊन मग मी ह्या क्षेत्राकडे वळले मग कुठली सायकल घेणे हा तर अगदी म्हणजे एक महत्वाचा मुद्दा आहे किंवा मूळ मुद्दा आहे आणि मग तिथून आपलं रायडिंग सुरू होतो पण एखाद्या व्यक्तीला आता सायकलिंग सुरू करायचंय तर त्यासाठी कुठे काही ट्रेनिंग वगैरे असं काही असतं का हो बरेच कोचेस आहेत बरेच कोचेस तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग देतात ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे बेसिकली काय ते तुम्हाला एक प्लॅन देतात आणि तुम्हाला त्या प्लॅन प्रमाणे फॉलो करून राईड करायचं असतं ते तुम्हाला म्हणजे आता जर तुम्हाला एक कम्युट म्हणून सायकलिंग करायचंय किंवा एक वेगवेगळे ठिकाणं बघायला जायचंय तर तिथे तुम्हाला त्या प्लॅनची गरज नाही पण जेव्हा मी हे लॉंग डिस्टन्स केलं तेव्हा मला माझं न्यूट्रिशन काय असावं किंवा माझं मी किती डिस्टन्सवर मी माझं केडेन्स केडेन्स म्हणजे आपण जे, जे राईड करतो तुस हे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी मला मार्गदर्शक प्रॉपर मार्गदर्शनाची गरज होती कारण नॉर्मल सायकलिंग हे एक तास दोन तास माणूस करू शकतो hmm. त्याच्यावरून रेग्युलर करण्याने तुमची ती लेवल ही स्ट्रेंथ वाढते पण लॉंगर डिस्टन्सेससाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही नीट कोणाच्या मार्गदर्शना ना खाली नाही केला तर तुम्हाला इंजुरीजही होऊ शकतात hmm. आणि इंजरी फ्री कुठलीही राईड करणं हे खूप महत्वाचं आणि मार्गदर्शक त्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे नाही का मार्गदर्शकाचं मार्गदर्शन आहेच आणि आपला सुद्धा अभ्यास आणि जसं तू म्हणाल तसं चिकाटी खूप महत्वाची आहे याच विषयी बोलूया आपण एक फोन आलेला आहे तो पण घेऊया अमोल पवार आपल्याशी बोलतात नगरहून नमस्कार हॅलो माझा प्रश्न असा आहे हा विचारा प्रश्न सर तर की सर मॅम जर आपल्या सायक्लिंगमध्ये जर करिअर करायचं असेल तर म्हणजे तशा पद्धतीने त्या करावं लागेल म्हणजे ॲकॅडमी वगैरे कोणती जॉईन वगैरे किंवा अशा पद्धतीने त्याच्यात त्यांना नैपण्य मिळावं लागेल बरोबर धन्यवाद की सायकलिंग या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी कसे पर्याय उपलब्ध आहेत सायकलिंग करियर मी रिलेट करते म्हणजे त्यांना बेसिकली रेसिंग वगैरे ह्यात उतरायचं आहे अशा अशा संदर्भात मी त्याचं उत्तर देते त्यांनी बेसिकली कुठला तरी कोच गाठवा आणि तो कोच बघण्यासाठी त्यांना त्यांनी जर गुगलवर किंवा फेसबुकवर त्यांनी जर सर्च केलं त्यांना वेगवेगळे कोचेस आता सध्या बरेचसे कोचेस आहेत अवेलेबल मी कोणाचं स्पेसिफिकली नाव घेत हो नाही पण त्यांना तुमच्या रिक्वायरमेंट सांगून ते तुम्हाला ट्रेन करतात त्यासाठी आर्थिक गरज डेफिनेटली आहे हुँ. आर्थिक आणि तुमची तुम्हाला आर्थिक प्लस तुमचं न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला मार्गदर्शन करतात सगळं सांगतात कसं काय करायचं आणि त्याला फॉलो करून तुम्हाला ते करावं लागणार रेसिंगमध्ये आज म्हणजे मी पाहिलंय की इंडियातही बरेचसे रेसेस होतात जर म्हणजे रोड कंडिशन्स नाहीये तेवढ्या पण तरीही चांगल्या रेसेस होतात वेगवेगळ्या देशात म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये होत आहेत आणि करिअर ते, ते, ते खरोखर कर, म्हणजे मी सांगेन चांगला आहे पण तुम्हाला प्रॉपर कोच आणि गायडन्सच्या शिवाय करू नये ते त्यांच्या थ्रूच तुम्ही करावा हेच मी म्हणणं आहे अगदी अगदी आता एक महत्व मुद्दा असा आहे की एकंदरीतच सायकलिंग क्षेत्र किंवा या क्षेत्रामध्ये येत असताना कोणती काळजी घ्यायची किंवा आता जसं तू सांगितलंस की करिअर करत असताना कोणती काळजी घ्यायची हे मुद्दे तर आहेच पण खेळ मग आता त्यातला हा एक प्रकार आहे सायकलिंग किंवा कुठल्याही प्रकारचं जर आपण खेळ म्हटले आणि मग आपण महिलांचं आरोग्य म्हटलं कारण मगाशी आपल्याला सुद्धा एक प्रश्न आला होता की जर गुडघे दुखीचा त्रास होत असेल तर ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा सायकलिंग करावं मग महिलांचं जे आरोग्य आहे त्या आरोग्यामध्ये वेगवेगळे टप्पे येतात म्हणजे एक वयात येतानाचा टप्पा किंवा दुसरा मातृत्वाचा टप्पा आहे आणि तिसरा म्हणजे एक उतार वयाकडे जाणार नंतरचं आयुष्य मग ह्या सगळ्या टप्प्यांकडे बघत असताना महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे म्हणजे खेळाशी अनुषंगाने त्याचा परस्पर संबंध कसा आहे जसं मी म्हटलं की माझ्यासाठी वय हा एक आकडा आहे पण तरीसुद्धा एक लिमिटेशन हे असतं पण त्याची जर तुम्ही प्रॉपर काळजी घेतलात फॉर एक्झाम्पल आता मी म्हणायचं तर आ, मी जेव्हा माझी थायलंडची राईड करत होते hmm. काही गोष्टी आपल्या अनप्लॅन्ड असतात आणि त्या अचानक होतात म्हणजे महिलांच्या दृष्टीने बोलायचं तर पिरियड्स हा आपला मंथली इश्यू आहे आणि जेव्हा मला ह्या राईड्स प्लॅन करायच्या होत्या त्या मला इन एडव्हान्स माझं बुकिंग आणि सगळं करायचं होतं अनफॉर्च्युनेटली मी जेव्हा माझी थायलंडची राईड करण्या म्हणजे जो राईडचा दिवस होता तो माझा सायक माझ्या पिरियडचा सा दुसरा दिवस होता hmm. ज्या मी तेवढी मी प्रिपेर्ड नव्हते त्या गोष्टीसाठी ज्या देश ज्या ठिकाणी गेले होते तो एक खेडेगाव होतं त्यामुळे मला तशा गोष्टीही मिळाल्या नाही तिथे hmm. hmm. पण आणि मला हे माहित होतं की मी थोडी वीक असणार जे मी नॉर्मल रुटीन राईड करते त्याच्यापेक्षा मी हे दिवस माझे थोडे काळजीचे आहेत पण मी म्हणून थांबले नाही तिथे मी फ्रँकली स्पीकिंग मी त्यावेळी नॉर्मल म्हणजे आम्ही जनरली जेव्हा राईड करतो मला हे सांगावं लागेल कारण महिला म्हणून आपल्याला हे डाउट्स असतात रायडिंग जेव्हा आम्ही करतो तेव्हा वी डू नॉट यूज पॅन्टीज कारण त्या लाइनिंग ने त्याचं त्या ही त्रास होतो लॉंग मध्ये त्यामुळे मग आता जेव्हा मी राईड करणार रा। आणि मी खेडे गावात होते मी काय करावं तरी फॉर्च्युनेटली मी म्हणजे खरं सांगायचं तर मी हे पॅज नेलेले पण ते बिकॉज ऑफ स्वेटिंग ओव्हर स्वेटिंग ते स्लिप होत होते त्यामुळे मी नॉर्मल टिशूजचाच वापर केला त्यावेळी बरं कारण uh, टिश्यूचा वापर करून मी ते ती तीनशेची माझी टफ राईड केली पण आता मला सांगा म्हणजे मी ते प्रिपेअर्ड नव्हते त्यासाठी कारण आता तुमच्याकडे टॅम्पोन्स किंवा आता तुम्हाला ते मॅन्सर कप्स पण मिळतात जे लोक सायकलिंग रायडिंगसाठी वापरतात तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा इंटर, इंटरनेटवर तुम्ही गुगल करून पाहिलात तर तुम्हाला त्याच्यावर मोर माहिती मिळेल ते तुम्हाला वेगवेगळ्या साईट्सवर मिळतात सुद्धा त्यामुळे म्हणजे तू ऑनलाईन मागवू शकता आणि ते युज करू शकता अगदी अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याविषयी आणखीन आपण बोलणार आहोतच पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया गीता शिंदे आपल्याशी बोलतात नाशिकहून नमस्कार हॅलो मॅम सर्वप्रथम महिला गिलनसाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मी शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद तुम्हाला सुद्धा आणि शीतल मॅम तुम्हाला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद हा आणि माझा प्रश्न तुम्हाला माझे दोन तीन प्रश्न आहेत अॅक्च्युली तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सायकल स्वारी कधीपासून सुरुवात केली वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरुवात केली आणि तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा आहे आणि सिरीज करताना म्हणजे बाहेर देशामध्ये तर सोबत ग्रुप्स असतात की तुम्हाला आपल्या एकट्यालाच करावं लागतं ही खर्चाने आणि याला काही एज लिमिट आहे का आणि याच म्हणजे यांना मार्गदर्शन कुठून मिळालं बरोबर धन्यवाद मला वाटतं कुठल्या वयापासून सुरुवात झाली आहे किंवा कुटुंबाचा किती कितपत पाठिंबा होता याविषयी आपलं बोलणं झालेलंच आहे पण अगदीच थोडक्यात तुम्ही काय सांगाल मी वयाच्या छत्तीसाव्या वर्षी हे पोर्स सुरू केलेलं आहे आणि घरातून पाठिंबा म्हणजे तुम्ही त्यांना किती एक्सप्लेन करू शकाल तुम्ही त्यांना सगळं सांगणं गरजेचं आहे सा ते तुम्ही नीट नीट सांगितलात तुम्ही ते कन्व्हिन्स करू शकलात तर ते शक्य आहे घरातलेही आपल्याला करतात तेवढा पाठिंबा आणि मग त्यांचा मुद्दा असा होता की जे बाहेर तुम्ही राईड्स राइड़ केल्या होत्या त्या ग्रुप्समध्ये पण करता येतात का सोलोच कराव्या लागतात त्याच्या बाबतीतला खर्च आणि त्यावेळेला तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं ह्या राईड्स ज्या आहेत ह्या आपल्या इंडियातही होतात आणि हे ऑडेक्स हे, हे क्लब पर्शियन क्लब आहे त्याच्याशी रजिस्टर्ड वेगवेगळ्या वे देशात वेगवेगळे वे क्लब्स आहेत मी अशी मुंबईच्या ऑडेक्स क्लबशी रजिस्टर्ड आहे आणि इथे पण त्या राईड्समध्ये अजून पार्टिसिपेंट्स पण असतात पण पन, सिन्स ही एन्ड्युरन्स राईड आहे त्यात तुमचं पर्सनल फिटनेसवर तुम्ही राईड करणार कारण तुम ग्रुपमध्ये स्टार्ट मा स्टार्ट असते पण प्रत्येक जणाच्या स्पीड प्रमाणे प्रत्येक जण राईड करत असतो त्यामुळे तुमच्याबरोबर कोणी थांबेलच तुमच्या सोबतीला असं नाहीये त्यामुळे ही तुम्ही सेल्फ सपोर्टेड इंडिव्हिज्युअल राईड असते म्हणजे त्यात लोक असतात त्या मार्गावर पण तुम्हाला कोणी तुमच्यासाठी थांबलं चांगलं पण नाही जनरली ही सोलो राईड आहे आता मी जेव्हा बाहेर गेलेले तेव्हा मला ही राईड म्हणजे तो रूट मला स्वतःला त्याचा अभ्यास करावा लागला तो रूट मी जी पी एस सिस्टम थ्रू डाऊनलोड करून घेतलेला आणि माझा अभ्यास आधी केला मी त्यावर आणि नंतर कारण तिकडच्या लोकांशी माझं पेस मॅच होत नव्हतं त्यामुळे मी बऱ्याच वेळी hmm. मी एकटीच राहायचे आणि त्याचं मी कसं एकटं राईड करावं हे मी शिकलेले ते मी ट्रेनिंग म्हणजे मी काही जरी झालं तर मी काळोखातही का मी एकटी माझ्या रिफ्लेक्टिव्ह लाईट्स माझं रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालून मी राईड करू शकते आता ट्रॅफिकचं मी तेवढं मी इथे सराव केल्यामुळे मला बाहेरच्या देशात तसं काही डिफिकल्टीज आल्या नाही लोक सगळीकडेच चांगली असतात इव्हन भारतातला सांगायचं तर मला भारतातलेही खूप चांगले अनुभव आहेत रात्रीही राईड करताना मला कधीही फॉर्च्युनेटली कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही पण मी प्रिपेअर्ड होते की एखादी गोष्ट घडली तर काय करू शकते मी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेव्हा टूर ऑफ तामिळनाडू केलं ती एक ग्रुप राईड होती त्याच्यात म्हणजे त्याच्यात बरोबरही माझ्या सायकलिस्ट होत्या आणि ती अशा प्रकारची एनड्युरन्स राईड ती वेगळ्या लेवलची राईड होती पण तिथे काय होतं तर आम्ही फॉरेस्टमधून वगैरे जाणार होतो तर हे जसं प्राणी येणं किंवा काय त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड लावा म्हणजे तुम्हाला थांबायचं त्याशिवाय दुसरं काहीच त्यावेळी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट खरंय जसं म्हणालीस तसं की कुठलीही राईड करत असताना त्याचा पूर्वाभ्यास होणं फार महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला कुठे करायचे किंवा आपल्याला कुठे थांबायचं आहे आणि या व्यतिरिक्त काही संकट आलं तर प्रसंगावधान राखणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण हे अर्थातच त्या अनुभवातूनच आपण शिकत जातो नाही का पुन्हा एकदा मी मगासच्या म्हणजे आरोग्याच्या मुद्द्याकडे येते की जसं तू म्हणालीस तसं की महिलांच्या बाबतीत पाळी म्हणजे मासिक पाळी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही खेळाच्या संदर्भात तू आता सायकलिंग या क्षेत्राविषयी बोलते आहेस आणि तुझा खूप छान अनुभव तू सांगितलेला आहेस या व्यतिरिक्त सुद्धा महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं मग हे सगळं करत असताना खेळाशी संबंधित आरोग्याबद्दल आपण काय सांगू शकतो मी पाहिले की म्हणजे इथे भारतात आपल्याकडे ज्या स्त्रिया आहेत त्या जनरली एनेमिक असतात किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे ह्या गोष्टी भारतीय बार, आपले जे सकमस्टंट आहेत त्यामुळे ते आहेत ते आपण फेस करतो तर न्यूट्रिशन हा खूप मोठी गोष्ट ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे कारण तुमचं प्रॉपर न्यूट्रिशन असेल तरच तुम्ही एका ठिकाणी चांगला परफॉर्म करू शकाल नुसतं ट्रेनिंग घेणं आणि जर तुम्ही दु, न्यूट्रिशनकडे दुर्लक्ष केलात तर ती रिकव्हरी प्रॉपर झाली नाही तर तुमचं मेन डे मेन इव्हेंटच्या दिवशी तुम्हाला त्रास होऊ शकतो खरे खरे त्यामुळे फॉर फॉर एक्झाम्पल भारतात ज्या काही गोष्टी होतात म्हणजे तुमचे रुटीन चेकअप तुम्ही करणं गरजेचं आहे तुम्ही आ, पाणी पिणं किंवा म्हणजे हायड्रेशन लेवल्स मेंटेन करणं आणि आता डिजिटल मीडियामुळे त्या गोष्टी खूप इझिली तुम्हाला मिळतात तुम्ही सर्च करा तुमच्या काही क्वेरीज आहेत तुम्ही सर्च करा नेटवर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात अगदी अगदी आ, आता मला मुद्दा हा मुद्दा विचारायचा आहे की आपल्याकडे सुद्धा जसं तू उल्लेख केला तसं की अॅनिमिक कंडिशन म्हणजे रक्ताची कमतरता असणं हा खूप सहज आढळणारा आरोग्याचा प्रॉब्लेम आहे असं पण म्हणू शकतो ग्रामीण भागात जर आपण स्त्रियांकडे बघितलं तर हा प्रॉब्लेम जास्त आढळून येऊ शकतो किंवा कि कदाचित त्या जागरूक नसतीलही आरोग्याच्या बाबतीत पण त्यांच्याकडे एक चूल आणि मूल एक संकल्पना असते त्यामुळे त्या बाबतीत त्यांच्या एक्सरसाईज ज्या शरीराला आवश्यक असतात त्या होतात सुद्धा पण शहरी भागात जरा थोडं घड्याळाशी बांधलेलं आपलं आयुष्य असतं म्हणजे घर ऑफिस हे सगळं सांभाळत असताना कुठेतरी आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आता अर्थात त्याबद्दल सुद्धा जागरूकता निर्माण झालीय पण ती जागरूकता केवळ ती दुसरी व्यक्ती करते म्हणून मी करते अशाबद्दल आहे का खरोखर स्त्रियांनी आरोग्याच्या बाबतीत पुढे यायला पाहिजे या सगळ्या बाबतीत आपण म्हणजे स्त्रियांनी येस आरोग्याच्या बाबतीत पुढे बघणं गरजेचं आहे कारण कसं असतं की जनरली लोक म्हणतात की अरे मला वेळ नाही मला एवढा लांब ट्रॅव्हल करावं लागतं माझ्याकडे वेळ नाही प्रत्येकाला चोवीस तास दिलेले असतात प्रत्येकाकडे तुम्ही कसे ते डिवाईड कराल आणि वेळ नाही हा काही शब्दच नसतो म्हणजे तुम्हाला जर करायचं आहे तुम्हाला तुमचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तुम्हाला जर डॉक्टरकडे पैसे नाही द्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या काळजी तुमची स्वतःची काळजी घ्या तुम्ही स्वतःच इन्व्हेस्ट करा म्हणजे मी स्वतःशी प्रेम केल्यानंतर तुम्ही डेफिनेटली गोष्टीत पडाल तसं आहे की म्हणजे मला मी नॅचरोपॅथीवर खूप बिलीव्ह करते मी खूप फॉर्च्युनेटली मी खूप कमी औषधं आणि खूप कमी पडते आजारी ही बाय ग्रेस ऑफ गॉड मी खूप कमी पडते आजारी तुला एक्सरसाइज ची एवढी छान जोड आहेच हो आणि <laughs> तो माझा आता एक प्रकारचा छंद झालेला आहे म्हणजे मला फिटनेस हे मला आवडतं आणि मला ते मी आता इट्स इन माय ब्लड नाव तसं आहे ते पण येस तुम्हाला न्यूट्रिशन प्रॉपर आहार घेणं खूप गरजेचं आहे त्या गोष्टी तुम्हाला बघणं म्हणजे त्या दृष्टीने बघणं किंवा कुठलाही तुम्ही स्पोर्ट किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करत असाल तर ती प्रॉपरली करा म्हणजे दुसरं कोणीतरी करत आहे म्हणून मी करा असं नाही कधी कधी काय होतो त्याच्यात आपण एखादी ओव्हरडू करू शकतो गोष्ट म्हणजे एखाद्याची कपॅसिटी असेल ती व्यक्ती करत असेल शंभर किलोमीटर चार तासात किंवा साडेचार कि तासात पण तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस नसेल किंवा तुम्ही जे प्रॉपर न्यूट्रिशन हे वगैरे माहीत नसेल तर तुम्ही ते नाही करू तुम्ही शर्यत म्हणून करायला जाल पण त्यातून इंजरीज जर आल्या तर तुम्ही अजून थोड्या वेळासाठी त्यापासून लांब जात त्यासाठी आपण प्रॉपरली त्या कुठलीही गोष्ट उचलताना त्याचा प्रॉपर अभ्यास सराव करणं प्रॅक्टिस करणं आणि मग त्यात उतरावं बरं बरं एकंदरीतच सायकलिंग करत असतानाचे तुझे अनुभव तर तू सांगितलेले आहेतच वेगवेगळे अनुभव तुला आले पण हे सगळं करत असताना तू आता उल्लेख केलास की इंजुरीज न होता म्हणजे आपल्याला त्रास न होता आपण हा जो कुठला क्रीडा प्रकार आहे तो निवडावा आणि त्या पद्धतीने पुढे जावं मग सायकलिंग या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या इंजुरीजना सामोरं जावं लागतं जसं डॉक्टर म्हणाले ऑर्थोपेडिक गोष्टी येतात किंवा विकनेसेस लाईक माझ्या दुष आता मी माझं स्वतःच सांगते की आ, मी सहाशेची राईड केली आहे पण आत्ता जर मी तीस सहाशेची म्हणजे आपला फॉर्म सेम असतो असं नाही म्हणजे ही, ही गोष्ट मी आधी केली आहे म्हणून आता मी लगेचच जाऊन उठून करू शकेन असं नाही मला त्याची प्रॅक्टिस कंटिन्युअस ठेवावी hmm. लागते मला हल्ली हा प्रॉब्लेम होतोय की जिथे मी दोनशे किलोमीटर किंवा एक अडीशे एक, एक बारा एक तासानंतर कंटिन्युअस बारा तासाच्या रायडिंग नंतर मला माझी बॉडी काही गोष्टी एक्सेप्ट नाही करत म्हणजे मी जेव्हा माझी लंडनची राईड केली तेव्हा माझ्या अडीचशे किलोमीटर नंतर मी लिटरली उलट्या करत होते ओ ते मला डिहायड्रेशन झालेलं आणि मला त्रास होता पण मी ती राईड मला करायची होती मी पूर्ण केली जेल्स खाऊन किंवा काही मी पूर्ण केली पण ते मी आता करताना मला तो त्रास होतोय ज्यावर मी सल्लेही घेते डॉक्टर आणि त्यावर मी उपाय करते हे जनरली तुमचे बॉडी कधी कधी वेगळी रिॲक्ट करते खरं खरे। मी काही गोष्टी आपल्या हातात नसतात हातात नसतात पण त्याच्यासाठी मी ते जर मी प्रॉपरली आता फॉलो केलं त्या गोष्टी केल्या तर मी आय नो की मी मला परत करायचे कारण मला पुढे जाऊन माझी एक पुढे राईड करायची आहे जे माझ्या मनात आहे आणि ती मी करणार ती ह्याही पेक्षा वेगळी असेल जास्त असेल जसं तू सांगितलं जसं की वेगवेगळ्या इंजुरीज किंवा काहीही आपल्याला म्हणजे अर्थात नैसर्गिक आपत्ती सुद्धा असू शकते आपल्या शरीराची सुद्धा काही आपत्ती येऊ शकते पण या सगळ्याची एक कुठेतरी पूर्वतयारी मनाशी सुद्धा आपल्याला करायला लागते अर्थात अभ्याससुद्धा असतो हे तू सांगितलेलं आहेच पण हे सगळं करत असताना तू मगाशी सुद्धा उल्लेख केलास की एक राईड मी केलेली आहे पण आता पुढे मला समजाही करायचे तर त्याच्या अगोदर मला सराव करणं फार महत्वाचं आहे मग एकंदरीतच फक्त एक राईड झाली म्हणजे माझं सगळं झालं असं नाही नाहीये सराव खूप महत्वाचा आहे आणि अर्थात चिकाटी तर आहेच मग ह्या एकंदरीत या बाबतीत तू काय सांगशील मी स्वतः काय करते तर मी प्रत्येक राईड नंतर आता एक राईड झाल्यानंतर नंतर नेक्स्ट काय हे मी शोधत असते नेहमी कधी कधी असं वाटतं अरे बस हे एक राईड झाली पुरे पण नाही पण पन्न इमिजिएट फिनिश लाईन क्रॉस केल्या केल्या दुसऱ्या इव्हेंटसाठी रजिस्टर करते किंवा दुसऱ्या इव्हेंट डोक्यात आणते आणि मला एवढं आहे की प्रत्येक वेळी मी स्वतःला चॅलेंज करत असते की हे मी केलं आता नेक्स्ट काय कारण जोपर्यंत आपण एखाद्या एक चॅलेंज एक्सेप्ट करत नाही किंवा एखाद्या गोष्टीत उतरत नाही त्या तोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही की तुम्ही ते करू शकता की नाही hmm. आणि त्यासाठी मी म्हणे माझ्यासाठी अशक्य हा शब्द खूप कमी म्हणजे मी स्वतःच त्याला प्रूव्ह करते की तो अशक्य अशक्य नाही अगदी अगदी एकदम शक्यच आहे हे, हे मी नेहमी ट्राय करत एक सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे या बाबतीत नाही का याविषयी बोली आपण एक फोन आलेला आहे तो पण घ्या प्राची ओहरा आपल्याशी बोलतात डोंबिलीहून नमस्कार हॅलो 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 नमस्कार हा नमस्कार बोला तुमची स्वतःची जी आता सायकल आहे ना ती कोणत्या कंपनीची आहे आणि मॉडेल नंबर काय आहे आणि ती कितीची आहे आणि हायब्रीड आहे का कोणती आहे या हे मला हवं आहे बरं किंमत धन्यवाद काय सांगशील सध्या मी लॉंग डिस्टन्स सायकलिंग करते आणि त्यामुळे मी आ, नील प्राइड ही एक माझी हाँगकाँग बेस्ड कंपनी आहे त्याची सायकल आहे ती सायकल आहे पण मी सुरुवात केली तेव्हा मी हायब्रीडच घेतलेली मी फायरफॉक्सची हायब्रीड घेतलेली आणि त्यावरच सुरुवात केली माझी तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करावं तुम्ही कुठली सायकल घ्यावी डिस्टन्स किती करायचं त्याच्यावर डिपेंड करतं माझी जी सायकल आहे ती माझी मी रेस बाईक आहे लॉंग डिस्टन्स एनड्युअरन्ससाठी मी वापरते ती सायकल माझी आहे म्हणजे एक लाख मी घेतली त्यावेळी आय थिंक दोन हजार मे पंधरामध्ये घेतली तेव्हा ती एक लाख सत्तर हजाराची होती त्यावर आता मी अपग्रेड्स केलेत आणि पण तो माझा छंद आहे पण लोकांनी हेच ह्याच राईड्स इवन हायब्रीड बाई सायकलवर किंवा माउंटन सायकलवरही केलेले आहेत त्यामुळे तुमची स्ट्रेंथ मी इम्पॉर्टंट आहे बाकी बाईक्स तुम्ही घ्याल तशा आहेत म्हणजे रेंजिंग फ्रॉम दहा पंधरा हजार ज्या बेसिक सायकल्स आहेत त्याच्यापासून पुढे त्याला काही लिमिट नाहीये प्राइस रेंज वरची काही त्याला लिमिट नाहीये अगदी अगदी हे सगळं करत असताना म्हणजे अर्थात किंमत किंवा आपली आर्थिक परिस्थिती हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे आता किंमत मी ऐकल्यानंतर सांगू शकते अर्थात आपली क्षमता बघून त्याप्रमाणेच करायचं आहे पण सायकलिंग करायचं सा आहे सुरुवात करायची आहे तर त्यासाठी शारीरिक क्षमता खूप महत्वाची आहे आहार खूप महत्वाचा, महत्वाचा आहे म्हणजे आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे किंवा एखादी राईड करायची आहे तर त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आधी प्लॅन करायला लागतात Uh, मी जेव्हा इंटरनॅशनल सुपर ऑन्डनर केलं तेव्हा मी uh, नोकरी क्षेत्रात होते त्यामुळे मला uh, नोकरी घर माझ्या नोकरीतले अडचण म्हणजे माझ्या सुट्ट्या प्रॉपर hmm. प्लॅन करणं बजेट कारण मी हे सगळं स्वतः केलेलं आहे सगा के ले है। मी कुठेही काही स्पॉन्सरशिप घेतल्या नाही आहेत त्यामुळे आर्थिकदृष्ट्या प्लॅन करणं आणि करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं हा पूर्ण प्रवास मी इंटरनॅशनल सुपरअंडोन्सचा दहा महिन्यात केलेला आहे त्यावेळी मात्र माझं प्लॅनिंग माझ्या सुट्ट्यांशी खूप रिलेटेड होतं फॉर्च्युनेटली माझ्या ऑफिसच्या लोकांनीही मला खूप सपोर्ट केलाय आणि मी त्याच्यात सुद्धा म्हणजे जेव्हा लाईक राईड मी अशा प्लॅन केला की ऑफ सीजन बघणं किंवा हे करणं तिथे मला uh, आर्थिक दिवशी मला तिकीट थोडासा फायदा होईल किंवा लोकली uh, तिथे रेसिडेन्शियल पण मी uh, कॉन्टॅक्ट केल म्हणजे ऑडेक्सच्या क्लब्स थ्रू कॉन्टॅक्ट करून मला कमीत कमी खर्चात कसं कर करता येईल हेही मी बघितलेलं आहे तो सगळा अभ्यासच असतो शेवटी खरं आणि माझी काय आर्थिक परिस्थिती आहे ती बघून मी त्या प्लॅन केलेल्या आता फॉर एक्झाम्पल लंडन मध्ये मी करू शकले कारण माझा भाऊ आहे तिथे त्यामुळे माझं राहण्याचं तिथे फ्री होऊन गेलेलं तसं म्हणजे ते तुम्हाला विचार करावाच लागतो कारण आर्थिक दृष्ट्या ती हे येते आणि ह्या एन्ड्युरन्स राईट्स आहेत तिथे तुम्हाला जनरली स्पॉन्सरशिप मिळत नाही कारण रेस असेल तिथे तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काहीतरी अर्न म्हणजे अर्निंग करू शकाल त्या दृष्टीने ते तुम्हाला स्पॉन्सर करतील पण मी एन्ड्युरन्स रायडर आहे माझी इच्छा आहे म्हणून मी जाते तर त्यासाठी दुसरा कोण मला का स्पॉन्सर करेल hmm. असा प्रश्न असतो त्यामुळे आपल्याला आपलं करावं लागतं स्वतःच खर्च करून खरं खरं म्हणजे ह्यासाठी अर्थात प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे पण प्रॅक्टिस सोबतच तुमचं प्लॅनिंग पण खूप महत्वाचं आहे म्हणजे एकाच वेळेला शरीर मन आणि बुद्धी असं तिघांचं सुद्धा हे काम चाललेलं असत नाही का exactly. अगदीच आता मुद्दा असा आहे की एवढा छान तू सुपर रॉन्डोनर ही पदवी मिळवलेली आहेस आणि मग हे सगळं करत असताना ऑफिस सुद्धा तू म्हणालीस की मी सांभाळत हे सगळं करत असते मग आता पुढची राईड सुद्धा काय आहे या मुद्द्याकडे लगेच येणार आहे पण त्यापूर्वी मग ऑफिस आणि ही तुझी प्रॅक्टिस ह्याचा समन्वय कसा साधतेस प्रॅक्टिस हे मी लवकर उठून करते त्यासाठी मग माझ्या काही गोष्टी फॉर एक्झाम्पल माझं सोशल लाईफ माझं थोडंसं कमी झालं म्हणजे हां आहे पण माझं आधीसारखं आधी सारखे आधी सार मित्रमैत्रिणींना भेटणं जेवढं मी आधी फ्रिक्वेंटली करत ते थोडं कमी झालं आहे पण मी सकाळी अर्ली अर्ली राईज आणि अर्ली गो टू बेड हा हा फंडा करते त्यामुळे मला सकाळी लवकर उठून ट्रॅफिक कमी असतं त्यामुळे त्यावेळेत सायकलिंग करून साडेसात आठ पर्यंत घरी येऊन मग नंतर रुटीन चालू होतं ओके okay. असं आहे आणि मग हे सगळं तू खूप छान तुझं वेळापत्रक तयार केलेलं आहेसच अर्थातच आणि त्यामुळेच तू मला वाटतं ही खूप छान पदवी मिळवू शकलेली आहेस आणि आता महत्वाचा मुद्दा की तुझं पुढचं स्वप्न पुढची राईड काय आहे मी सध्या माझ मी जसं मी म्हटलं मी चॅलेंजेस घेत असते मला आजपर्यंत मला स्विमिंग येत नाही ओके आणि मला मी स्विमिंगचा सराव करते मी शिकते कारण मूल अगेन स्त्री आहे तिने हे गोष्ट करू नये अशा दृष्टीने ते राहून गेलं पण मला ते पूर्ण कर, कर, करायचंच आहे कुठली गोष्ट मी नाही करू शकत हे मला नाही हा शब्द नाही त्यामुळे मला ते करायचंय आणि हे ट्रायथलॉन हे आता सध्या इंडियात खूप आलेलं आहे तर मला ट्रायथलॉन करायचंय त्यात स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग हे तिन्ही स्पोर्ट्स एकत्र आहेत तर मी रनिंग पण मी काही एक दीड वर्षापासून सुरू केलेलंच आहे सायकलिंग मी करतेच आहे ते चालूच आहे प्लस आ, स्विमिंग हे मी ॲड ऑन आहे ते मी करणार आणि सायकलिंगच्या दृष्टीने स्पेसिफिकली म्हणायचं तर माझी एक हजार किलोमीटरची राईड माझी पेंडिंग आहे ती मी नक्की करणार आहे मला करायची आहे हेच ह्याच राउनिरिंग चीच राईड आहे ती पण ती मी करणार नक्की करायची आहे मला त्याच्यासाठी माझे आज जो काही मी म्हटलं जो मला थोडासा त्रास होतोय तो मी त्याच्यावर थोडं काय म्हणतात ते आय टेकिंग प्रिकॉशन्स मी माझे इलाज चालू गोष्टी मी न्यूट्रिशन वाईज चेंजेस करते काही पण मी ती करणार म्हणजे एकंदरीत सहाशे किलोमीटर पर्यंतचा टप्पा तू पार केलेला आहे पुढचे चारशे किलोमीटरचा टप्पा आता तुला गाठायचा आहे नाही आणि हो आणि माझी खरं सांगायचं मी माझं कंपेरिजन माझ्या स्वतःच्या परफॉर्मन्सशीच करत असते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हो कारण मी हे केलं आता नेक्स्ट मी काय करू शकते वेगळं किंवा मला काय करायचंय माझी क्षमता आहे का हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी दूसरा करते म्हणून मी करते अशातला भाग नाही आणि अगदी जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगशील खरं तर तुझा अनुभवच आमच्यासाठी खूप शिकण्यासारखा <laughs> आहे खरं तर आणि आता खूप छान मुद्दा तू सांगितलास की दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना करायची म्हणजे आपल्याला आपल्यामधलं काय कमी आहे किंवा काय जास्ती आहे काय गाठायचं आहे ते कळू शकतं तर अगदी थोडक्यात तू काय सांगशील आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी असं म्हणेन की स्वप्न बघा स्वप्न जगायला शिका त्यासाठी तुमचा तुमची प्रॅक्टिस आणि तुमची चिकाटी ही खूप गरजेची आहे बस तेवढं करा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळू शकेल जर तुम्ही ती केलात तर ती चिकाटी ठेवला आणि एक मुद्दा विचारायचा आहे, तु पन आहे की या क्षेत्रामध्ये तू आहेस आणि आता तू स्विमिंग मध्ये पण आहेस किंवा रनिंगमध्ये सुद्धा तुझे प्रयत्न चालू आहे आणि अर्थात हजार किलोमीटरचा टप्पा तुला गाठायचा आहे मग हे सगळं करत असताना इकडे येणाऱ्या तरुणांची कशी संख्या आहे म्हणजे मुली म्हणा किंवा मुलं म्हणा म्हणजे एकंदरीत आकर्षण आहे का या क्षेत्राविषयी हो आता भारतात बघायला गेलं तर मी जेव्हा सुरू केलं तेव्हा खूप कमी महिला होत्या पण आता बऱ्याच म्हणजे सगळीकडून म्हणजे नगर आता जसे फोन आले बऱ्याच ठिकाणाहून आता लोक करायला लागलेत मुली स्पेशली ह्या सायकलिंग क्षेत्रात उतरलेल्या आहेत तर मी असंच म्हणेन की तुम्ही म्हणजे हे रेसिंग संदर्भात सांगायचं तर आजच्या तारखेला तुम्ही बघाल पुरुषांच्या रेसेसचे प्राइजेस जास्त असतात ऍज कंपेर्ड टू प्राइस मनी टू गर्ल्स दॅट इज बिकॉज पार्टिसिपेशन मुलींचं कमी असतं हे त्यांचं एक उत्तर असतं टिपिकल मग ते पार्टिसिपेशन तुम्ही वाढवा तुम्ही पुढे या आणि तुम्ही केलात तर त्यात डेफिनेटली ते प्राइस लेवलही पुरुषांच्या इक्वल येईलच दे अगदीच पुढच्या काही वर्षामध्ये मला वाटतं आपण हे सकारात्मक बदल नक्कीच घडून आणू शकू आणि आता एक मुद्दा असा विचारायचा आहे की अर्थात आपला कार्यक्रम सखी सह्याद्री आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती आरोग्यावर येऊन थांबते असं आपण म्हणू शकतो आणि त्यातही आपण आता खेळासंदर्भात बोलतो आहोत तर प्रेक्षकांना स्पेशली महिला ज्या आपल्या आहेत त्यांना आरोग्याबद्दल काय सांगशील टिप्स तुम्ही तुमचा प्रॉपर आहार घेणं तुमच्याकडे लक्ष द्या तुम्, तुम्ही स्वतःला स्वतःच म्हणजे काय म्हणतात ते दुर्लक्ष करू नका हे मी म्हणेन प्रॉपर आहार घेणं खूप गरजेचं आहे त्यावरच बऱ्याच गोष्टी परफॉर्मन्स तुमचा त्याच्यावरच डिपेंड स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःशीच तुलना करा हेच आपल्याला आज शीतल बांबूळकरच्या उदाहरणावरनं समजून oh. येत आहे कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा फेसबुकचं माध्यम आहे ईमेल आयडीचं माध्यम आहे फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डीडी या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता याशिवाय सखी सह्याद्री रेट जीमेल डॉट कॉम हा आमचा ईमेल आयडी ज्यावर सुद्धा तुम्ही तुमचे अभिप्राय नोंदवू शकता सखी सह्याद्रीचा आजचा कार्यक्रम आणि इतर अनेक कार्यक्रम आपण युट्यूबवर सुद्धा पाहू शकता आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते शीतल तू इथे आलीस आणि खूप छान अनुभव सांगितलेस त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद धन्यवाद